मोनिका संपत काय मोनिका अश्विनी धनंजय चौधरी अश्विनी तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस हा माहितच नव्हतं आणि हॉटेल मध्ये गेले असतात ना राईस नाही घ्यावं धन्यवाद वहिनी तुमचं नाव काय म्हणलं वहिनी या की बाया लाजू नका हे बघा लाजला घाबरला तर तुम्हाला खेळता येणार नाही पुढे आउट होणार या वहिनी इकडे काय झालं काय झालं बोला की बाया काय बोलायचं सांगा पुढे सांगा काय झालं काय झालं सांगा कोण म्हणते टाकी नका करू बया वहिनी कोण म्हणतंय दुसऱ्याकडे गोंडा दाखवू नका बाया जशी ने अन्न गुंडा भर झाला एक तिला असला वहिनी वहिनी म्हणतात मला लई दाटण वहिनी हा थांबा त्यांना दाटण नका करू बाया या वहिनीकडे आपण सुरुवातीला होतो हा वहिनी तुमचं नाव छाया वहिनीचं नाव आवडलं असेल तर जोरात टाळ्या वाजवा झालं ना छाया नाव तर त्यांचं नाव छाया म्हणून टाळ्या नाही त्यांचा उखाण ऐकायचा आहे ना राहिले शून्य रोहिदास राव हेच माझे पुण्य बस काळ्या रोहिदास पुण्य पाठीमागचा बचत गट ओ तुम्ही चार पाच जरी जरा बसा बाय बोलू नका आपाप स्वतः बोलू नका या वहिनी पुढे या पुढे या आणि तुम्ही कोणीही एकमेकीची करवली होऊ नका नाही तर बाया कोणाला उखाणं येतात म्हण म्हण असं म्हण असं म्हण असं म्हण असं म्हण म्हणतात अजिबात कोणी कोणाला उखाणं शिकवू नका त्यांना जसं येतं अ गुंटाभर जागा या इकडे तर म्हणा का वहिनी तुम्हाला बाया मैत्रिणीला सोडून हा थांबा वहिनी जागेवर तुमचं नाव आणि उखाणा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा हा आता आंधळ करा नाही का रशीला पाय काय करायचं रशीचा पाय काढायचा नाही सरका वहिनी पुढे पुढे सरकार तुमचं नाव सरळ होणार इकडे तोड करा ते शूटिंग युट्यूब वर येत हा ना वन ग्लास टू ग्लास नाही बाया वहिनी पीठ पीठ काय हा इकडे या पुढे वन ग्लास टू ग्लास तुम्ही दिसते टू ग्लास ऑन माय फर्स्ट क्लास वहिनी कुणी शिकवलं उघड खरं सांग कुणी शिकवलं कोणी पण हे कुणी शिकवलं तुम्हाला येत नाही कळलं की बया बघा जवा जवा जवाच येत का तुम्ही हा बया बॉम्ब ला हा वहिनी एकदा हिला भेट एकदा तिला भेट एकदा तिला भेट एकदा हिला भेट वहिनी पुढे काय ग्रामपंचायतचा फॉर्म बी भरता काय
ಮತ್ತೆ ನಾತರ ಪಸುಂ ಗೋಳ ಕರ್ತಾ ಇರ್ಬಿಡ್ಲು ಪುಡ ಸರ್ಗ ಪುಡ ಸರ್ಗ ಹಾ ಗ್ಯಾವ್ ಗಣ ಚಂಗ ಬಯ ವೈನಿ ತುಮಚ ನಾವ್ ಚಂಗಲೆ ಗಡೆ ಹಾ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಚಾ ದಿವಸಿ ಕಾಮ ಆಲೆ ಟಾಕುನ್ ರವೀಂದ್ರ ರಾವ್ ಚ ನಾವ್ ಗೆಜೆ ತುಮ ಸಮಾನ ರಾಕು ವಾಚ್ ವಟಾಯ ವೈನಿ ಸಡಿ ಬಯ ಸಲಿ ಕಾಮ ಟಾಕುನ ಆಲೆ ವೈನಿ ತುಮಿ ಸಡಿ ಕೋನ ಆಲೆ ಅಸ್ತರ ವೈನಿ ಸೈ ಪಕ್ಕೆಲಾಗ ಮಂಗ 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 ಕುರುನ ಆಲೆ ಬರ ಮಿನಿಟ್ ಕಾಮ ಆಲೆ ಟಾಕುನ ಆಚೆ ದಿವಸ ಕರೆಲಾಗ ಚ ಕ್ಯಾಮ್ ಚ ಭಾವಲ್ಲ काय फरक पडत होत करतात का भाऊ साहेब नाही हे बघा माझ्या बायकोचं वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की आता कार्यक्रमाला इथं आलोय म्हणजे कार्यक्रम उशिरा सुरू झालाय कार्यक्रम संपता संपता जे 1:30 वाजेल मला घरी जायला पुण्यात 3:30 वाजतील पण जोपर्यंत मी माझ्या घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही त्याच कारण असे माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक घरी गेलो की मी स्वयंपाक करतो मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि भांडी घासून परत झोपतो कारण परत दुसऱ्या दिवशी कुठेतरी कार्यक्रम आहे त्याचा तसं म्हणलं आजच्या दिवस भाऊंना करायला हवा स्वयंपाक या बहिणी तुमचं नाव आणि उखाना वहिनी अहिनी काय झालं थांबा पुढे सरका की इकडे हा जय मल्हार काय नाही बाय पिवळी साडी घातली जेजुरी तर दिसायला लागली म्हणलं वहिनीला जय मल्हार म्हणाव काय आता हा आता भाऊ आपला त्यांच्याकडे काय बघत बाया तुम्ही इकडे या हा कुठली गाडी एक्सप्रेस गाडी आमची थोडी दमन चालू या वेळी दमन चालू मी शिकवतो काळजी करू नका लाल मणी तोळले काळे मणी जोडले यांच्या यांच्यासाठी आई बाप सोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले चेतन रावांसाठी आई बाप सोडले आलेत का चेतन भाऊ इथं नाही आले नाही बरं झालं बाई आवाज वाटाळ्या वहिनीसाठी आमच्या चेतन भाऊंना कुणी बायको देत नव्हते बरं केलं यांनी आई बाप सोडले हा या वहिनी तुमचं नाव पूजा विसरगायकर हा आणि उखाना बैया ऐका जरा सर हा पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला यांचं नाव घेते कुणाचं नाव घेऊ लागल्या वाटा केला असता वहिनी यांचं नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला वाज वाटा या वहिनीसाठी वहिनी लग्न कधी झाले हा मग बरोबर आहे कसं 7 महिने झाले म्हणजे त्यांना नाव कुणाचं घ्यायचं वडिलांचं नाव लावायची सुवासिनी ना महिलांना त्याच्यामुळे तेच नाव त्यांच्या तोंडात येत होतं बरोबर ना हा वाज वाटाळ्या वाजवा वहिनींसाठी हा वहिनी फ्रीज दिलाय का तुम्हाला लागला कूलर मिक्सर सोन्याचा कॉईन दिला ना सर दिलाय का चांदीचा कॉईन चांदीचा तेवढा घेऊन जाऊ वाज वाटाळ्या वहिनींसाठी हा वहिनी आणि हो का ना आणि तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण शिवाजी रावांचं नाव घेते चव्हाणांची सून वाज वाटाळ्या वहिनींसाठी सुद्धा या वहिनी तुमचं नाव आरती विजय चव्हाण हा आणि हो का ना माऊली जमत का तुमचं त्यांचं
भांडण भांडण कधी होतं का? नाही मिस्टरांबरोबर वाजवा, टाळ्या वाजवा बहिणीसाठी. तुम्ही वहिनी असलं काय प्रॉब्लेम नाही. हा नाव आणि उका ना चव्हाण कोमल गणेश. तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. हा माहितच नव्हतो. आणि हॉटेल मध्ये गेले नाही राईस नाही घ्यावं ते आता इंग्लिश मध्ये म्हणतात कळलं. हा माझ्या आयुष्याला गोडी. क्या बात आहे. हा वहिनी तुमचं नाव? सुरेखा रवींद्र शिंदे. आणि उका ना वहिनी तुमचा? चांदीची समयी सोन्याच्या वाती. रवींद्ररावांचे नाव घेते मी त्यांचे सौभाग्य होते. क्या बात आहे. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. रोहिणी पांडुरंग चौधरी. हा आणि उका ना? महादेवाच्या भिंडीवर बेल घालते वाकून पांडुरंग रावांचं नाव घेते तुमचा मान रोखून. वाजवा टाळ्या. इथून पुढे महादेवाचे पिंड कुठल्या देवला कुठल्या देवाच्या फुला हार फुलं अजिबात वाहू नका बरं का. एका वहिनीने उखाणा घेतला यांनी महादेवाची पिंड आणली म्हणून मला आठवलं. आठवलं की मी मनात काय ठेवून ठेवत नाही सांगून टाकतो. काय झालं तर बघा, एका वहिनीने उखाणा घेतला पिवळं पिवळं हरीण त्याचं इवलं इवलं पाय. पिवळं पिवळं हरीण त्याचं इवलं इवलं पाय. संतोषराव दिसत नाही कुठं पिऊन पडले का काय. संतोषराव पिऊन काय त्यांनी कपडे वाईट आता जसे पुरुष मंडळी बसले तसे बसलेले होते. मला म्हणले रमेश बुरळीकर इकडे या. म्हणलं कोण तुम्ही? म्हणलं इकडे या. मी त्यांच्याकडे गेलो वास आला मला. म्हणजे ते उखाण्यातला. हा म्हणलं संतोष तुम्हीच आहे. म्हणले बरोबर मला माझ्या बायकोला उखाण्यातून उत्तर द्यायचंय म्हणले. तर त्यांनी काय उखाणा घातलं बघा. जर उखाणा आवडला तर संतोषरावांसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी महादेवाच्या पिंडीचा वापर कसा केला? महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा ही आहे मैस आणि मेथीचा रेडा. हा वहिनी तुमचं नाव? दीपाली शहाजी नागवडे. हा आणि उखाणा? शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करते वाकून शहाजी राजांचं नाव घेते परळीकर भाऊजींचा मान राखून. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. वहिनींचा मान राखून. वहिनी अश्विनी धनंजय चौधरी. अश्विनी जगू कसा तुझ्या विना मी प्राणी ग कशी जिंदगीच आणि पाणी ग येणा पिये. वहिनी आमची भाऊ असं तुमच्यासाठी कधी गाणं म्हणतात का? कुठं म्हणतात? कुठं कुठं म्हणतात वहिनी? हे वहिनी थांबा ना. कुठं म्हणतात मी नाही आहे. सांगा सांगा बाया लाज नका काय नाही सांगा. हा काय प्रॉब्लेम नाही. कुठं मी मी शिकवतो बाया तुम्हाला चांगला उखाणा विसरू द्या. हा कुठं म्हणतात गाणं बया? हे ना म्हणतात उखाणा गाणं म्हणतात पण कुठं तर गोट्याच. काय प्रॉब्लेमचं बया अशी वहिनी तिथं मशी कुणी मशी बैल काय असतात का? 25 काय ते त्यांच्यात नाव कोणत अश्विनी नाही ना. तिच्यासाठी गाणं म्हणजे तुम्ही खुश व्हायच्या. नाही तर इचारा भाऊला तो पण नाव ठेवलंय का कुणाचं अश्विनी म्हणून. वहिनी खुश झाले बया गोट्यात गाणं म्हणतात म्हणजे तुम्हाला कसं माहिती. मी असतोय तिथं बैल म्हणून मलाही बांधलेलं असतं का बाबा. टाळ्या वाजवा वहिनीसाठी जोरात. हा वहिनी हो का मनोज दादा जरंगे पाटील आहे पहिला मराठा आरक्षणाचा हिरा. धनंजय रावांचं नाव घेते माझा उखाणा करते पुरा. क्या बात आहे. जोरदार टाळ झालं पाहिजे. हा वहिनी राणी रामदेव बोर्डे. हा आणि उखाणा संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका नामदेव रावांचं नाव घेते सर्वजण ऐका. जोरदार टाळ वाजवा वहिनी ऐकलं का. हा वहिनी रुपाली दिलीप बघते. हा आणि उखाणा येत नाही मी शिकवतो काय. तुमचं काय नाव म्हणले पूर्ण नाव? हा जोरात टाळा वाजवा. दिलीप नाव आहे त्याचं. हा हिरो होंडा गाडी. हिरो होंडा गाडी? हिरो होंडा गाडी नाही ना आता. हिरो होंडा गाडी आहे का आता? काय बाय हाय हाय म्हणता वहिनी वेगवेगळं झालं की हिरो होंडा आता ते जॉईन कशाला करायचं बघा आपण आहे का नाही. तुम्हाला स्वयंपाक येतो का?
येतोय. वटाण्याची करते भाजी, वटाण्याची करते भाजी, त्यात खोबरं टाकते किसून किसून, खोबरं खोबरं किसा, हा वटाण्याची करते भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून, आमची हे हे गेले रुसून, कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. इकडे आलं का दिली पहिले? नाही मग मला काय बघतो ना. अहो मला इकडे आहे, इथे वेळी इथे मला सांगा, एवढी चांगली भाजी बनवली, दिलीप भाऊ रुसून गेले, तुम्ही त्यांना बोलवायला जाणार का नाही? मग कुत्र भाजी खाऊन घेणार. कुत्र्याने घेतली चाटून, भाजी चाटून पुसून घेतली, इकडे कुत्र्याने घेतली चाटून पुसून. नगरच म्हणा कुत्र पाळायचं नाही. हा वहिनी, तुमचं नाव? प्रगती अमोल टाकळते. हा आणि उप म्हणा? श्रीराम प्रभू अवतरले अयोध्ये, वाढवली हिंदुस्थानाची शान. श्रीराम प्रभू अवतरले अयोध्येत, वाढवली हिंदुस्थानाची शान. अर्धांगिनी बनून अमल रावांचा सदैव ठेवे सन्मान. क्या बात है, जोरदार काय बहिणी सगळी झाल्या पाहिजे. हा वहिनी. पुनम सचिन चव्हाण. हा आणि उप म्हणा? दारी होता टेबल, त्यावर होता फोन, टिंब टिंब रावाने पिक्चर दाखवला हा मागे. टिंब टिंब कोण पिक्चर नक्की कुठे दाखवायला तुम्हाला? लय मोठा प्रश्न होता, बदललं सगळं. आता घरी गेलं बदलच होते. हे टिंब टिंब कोण आहे सांग? वहिनी उखाला कोणी शिकवला? हे कधी होतं माहिती का? एखादी मी मगाच सांगितलं होतं, कुणी कुणाची करवली बनू नका, ते असा प्रॉब्लेम होतो. ते काय करतात, एकमेकांना शिकवतात, कुणाचंच नाव घेत नाही, यांचं यांचं टिंब टिंब असं टाकतात, ते जसं आहे तसंच बोलतात, असं होतंय. हा वहिनी या परत द्या. दारी होता टेबल, त्यावर होता फोन, सचिन रावाने पिक्चर दाखवला हम आपके हैं कौन. आगा असं त्याने शिकवलं, त्याने टिंब टिंब लावले, यांनी ते टिंब टिंब इथं बी लावलं, असं द्या भया वहिनी. हा आणि उप म्हणा? नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नाव घ्यायचं की आहो म्हणायचं, नाव काय भाऊ असं म्हणतात का? नाहीत म्हणत, काळजी करू नका. आता आमचा व्हिडिओ युट्यूबला येणार आहे ना, हे व्हिडिओ त्यांना दाखवा, ते 100% तुमच्यासाठी गाणं म्हणतील. हा सांगितलं की गणपतीचा फोटो, महादेवाचा फोटो, फक्त फोटोच होता, हार फुलं हे ते असं करतात. या हा दुसरा येत नाही का? मी शिकवतो. तुमचं काय नाव म्हणलं? वंदना. याला एक चांगला उकाणा शिकवतो, त्या उकाण्याचे 5,000 घेतो, पण तुम्हाला काय द्यायचे तेवढेच द्या. हो म्हणतो. हा साजूक करते पोहे, साजूक करते पोहे, त्यात टाकते हिरवी मिरची, त्यात टाकते हिरवी मिरची, हे आहेत माझे परशा, विलासराव आहे परशा, मी त्यांची आर्ची, मी त्यांची आर्ची. आजपासून तुमच्या गावच्या नवीन